नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व सर्व पालक बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं मी अलका चौधरी इयत्ता 4वीच्या मराठी या विषयात पाठ क्रमांक 3 आम्हालाही हवाय मोबाईल यात स्वागत करते। या पाठात सूर्यकांत सराफ यांची एक लहानशी नाट्यछटा आहे आणि या नाट्यछटेत तुमच्या एवढीच एक मुलगी आहे जी आपले विचार, आपल्या भावना, आपल्या मागण्या संवाद रूपात, नाट्यछटेच्या रूपात व्यक्त करते आहे आणि ही नाट्यछटा आपल्याला अभ्यासायची आहे। या नाट्यछटेतून त्या नाट्यछटेत आलेले नवीन शब्द, त्यांचे अर्थ आपण समजून घेऊया। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं नाट्यछटेचं प्रकटवाचन करत असताना आवाजातील चढ उतार, तस हावभाव हे लक्षात घेऊन वाचन करणं, तसेच अशाच प्रकारचे संवाद, अशाच प्रकारचे नाट्यछटा शोधून त्या संवाद रूपात, नाट्यीकरणाच्या स्वरूपात सादर कर आणि तशाच प्रकारचे संवाद तुम्ही देखील आपल्या भावना व्यक्त करत असताना नाट्यीकरणाच्या रूपात सादर करू शकतात आणि तसे व्हिडिओ आपल्या शिक्षकांना पाठवू शकतात। त्यामुळे अतिशय सुंदर अशी ही नाट्यछटा आहे। नाट्यछटेचे लेखक आहेत सूर्यकांत सराफ आणि ही नाट्यछटा आपल्याला आज अभ्यासायची आहे। बाई चला तर मग या नाट्यछटेचा आपण अभ्यास करूया। आम्हालाही हवाय मोबाईल। धन्यवाद।